न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक औरंगाबाद या महामार्गावर असलेल्या नैताळ येथे श्री मतोबा महाराज यात्रा सुरू आहे। आज मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात समाज कंठ आणि गावाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या गणेश मंदिरात जाऊन गणेश मूर्तींची विटंबना केली आहे। ही बाब ग्रामस्थांच्या सकाळी लक्षात येताच संतप्त ग्रामस्थांनी नाशिक औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। गणपतीची मूर्त अज्ञात व्यक्तीने त्याची तोडफोड करून तिथून तो फरार झालेला आहे। तरी सकाळी आम्ही पहाटेचे हे गावाला कळता सर्व गाव या ठिकाणी या गणपतीच्या मंदिरापुढे येऊन त्याचा निषेध नोंदवलेला आहे। तो व्यक्ती सापडलेला नाही, तो व्यक्ती सापडावा म्हणून ह्या नैताळकर आम्ही सर्वांनी औरंगाबाद रोडवर या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे आणि रस्ता रोको करता क्षणी अजूनही हे प्रशासन जागा झालेले नाही। अनेक आमच्या व्यक्तींनी सर्वांनी फोन केले तरी ते इथं उपलब्ध झाले नाही। तरी मी आमच्या वारकरी संप्रदायाकडून व नैताळे ग्रामस्थांकडून हा निषेध व्यक्त करतो आणि लवकरात लवकर या व्यक्तीला शोधून काढावं असं मी प्रशासनाला विनंती करतो। रामकृष्ण समाजाला भडकवण्याचा प्रयत्न असं जर कोणी केला असेल तर आपण सर्व ग्राम या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता निफाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पटारे आपल्या फौज फाट्यासह आंदोलनस्थळी तातडीने दाखल झाले। संतप्त ग्रामस्थांना अज्ञात समाज कंठकाविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिले तसेच रास्ता लोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। मुद्दाम समाजव्यवस्थावर कायदे सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला आहे। तर मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो नैताळीवासींना, केलेल्या कृत्याबद्दल आपण कायदेशीर कारवाई करणार आहोत। तिकडे तुम्ही संयम बाळगून ठेवा व पोलीस प्रशासनाला सहकार्य करा। तसेच या गावात यात्रा चालू असल्याने शांतता राखण्याची विनंती केली आहे। यानंतर पोलिसांच्या आश्वासनानंतर संतप्त ग्रामस्थांनी आपले रास्ता रोको आंदोलन तातडीने मागे घेतले। त्यानंतर निफाड पोलीस हे समाजकंठकाचा शोध घेत आहे। तसेच नैताळे ग्रामस्थांच्या वतीने पोलिसांना निवेदनही देण्यात आले। न्यूज इंडिया 27 साठी संजय भागवत सह अश्विनी पुरी सायखेडा।